सत्यार्थ प्रकाश भाग एकशे सहासष्ट प्रायोजक श्री बी जी जोशी सेवानिवृत्त प्राचार्य प्राचार्य नगर औरंगाबाद ओम एकशे तीन आणि अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलवले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले आणि आकाश गुंढाळणाऱ्या पुस्तकाप्रमाणे गुंढाळून निघून गेले आणि सर्व डोंगर आणि बेटे आपल्या ठिकाणावरून सरली प्रकटीकरण अध्याय सहा ओवी तेरा समीक्षक प्रकटीकरणकर्त्याला खगोलविद्या माहीत असती तर असली असंभव कथा त्याने गायली नसती तारे हे खगोल असल्यामुळे ते पृथ्वीवर कधीतरी पडू शकतील काय सूर्याचे आकर्षण त्यांना इकडे तिकडे कसे हलू देईल आकाश म्हणजे चटई आहे की त्याची गुंढाळी करता येईल आकाश साकार पदार्थ नाही त्यामुळे घडी घालणे गुंढाळी करणे इत्यादी म्हणणे जंगली लोकांनाच शोभते एकशे चार ज्यावर शिक्का मारला त्यांची संख्या मी ऐकली इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी एकशे चौवेचाळीस हजारांवर शिक्का मारला यहुदी वंशापैकी बारा हजारावर शिक्का मारला प्रकटीकरण अध्याय सात ओवी चार पाच समीक्षक बायबलोक्त ईश्वर इस्रायलाचाच स्वामी आहे की सर्वांचा जर सर्वांचा असता तर त्या जंगली असणाऱ्याशीच तो मैत्री का करता त्यांच्याच सहाय्यार्थ तो धावत जातो इतरांची त्याला आठवणही होत नाही असे दिसते यावरून तो ईश्वर नव्हे आणि इस्रायल आणि यहुदी वंशोत्पन्न लोकांवर शिक्के मारणे ही शुद्ध अल्पज्ञता असून प्रकटीकरणकर्त्याची मिथ्या कल्पना आहे एकशे पाच यामुळे ते देवाच्या सिंहासनासमोर आहेत आणि ते अहोरात्र त्याच्या देवळात त्याची सेवा करतात आणि सिंहासनावर बसलेला त्यावर आपला मंडप करील प्रकटीकरण अध्यायात ओवी पंधरा समीक्षक ह्याला मूर्तीपूजा म्हणत नाहीत तर काय यावरून ख्रिस्त्यांचा ईश्वर देहधारी मनुष्य असून एकदेशी नव्हे काय आणि तो रात्री देखील झोपत नाही जर तो झोपतो तर रात्री त्याची पूजा कशी करीत असतील यदा कदाचित तो सारी रात्र पूजा करून घेण्यासाठी जागत असेल असे समजू किंवा त्याची झोपमोड होत असेल असे मानू पण अशा प्रकारची जागरणे होत राहिल्यामुळे तो रोगग्रस्तही झाला असेल एकशे सहा मग दुसरा एक दूत येऊन वेदी पुढे उभा राहिला त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्रांच्या प्रार्थनात मिळवून सिंहासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता आणि दूताच्या हातापासून धुपाचा धूर पवित्रांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला तेव्हा दूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला गर्जना आकाशवाणी विजा आणि भूकंपही झाला प्रकटीकरण अध्याय आठ ओवी सात समीक्षक पहा स्वर्गातही धूप दीप नैवेद्यादी थाटमाट आहे हा थाटमाट आमच्या येथील बैराग्यांच्या थाटमाटांनाही मागे टाकील गर्जना आकाशवाणी विजा आणि कंप यांची उत्पत्ती कसकशी झाली हे या जंगली लोकांपासून शिका एकशे सात पहिल्या दूताने कर्णा वाजवला तो रक्तमिश्रित गारा आणि उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला आणि झाडांचा तृतीयांश जळून गेला आणि सर्व हिरवे गवत जळून गेले प्रकटीकरण अध्याय आठ ओवी सात समीक्षक वारे वा बायबली लिला करण्याचा दुंदुभिनाद ऐकताच एवढा प्रलय झाला धन्य असो असा ईश्वर त्याचे ते दूत कर्णा आणि प्रलय वर्णन इत्यादी या शुद्ध बालिश गोष्टी होत एकशे आठ पाचव्या दूताने कर्णा वाजवला तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला त्याच्या जवळ खोल विहिरीची किल्ली दिली होती त्याने खोल विहीर उघडली तो तिच्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या धुराने सूर्य आणि अंतराळही अंधकारमय झाले त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले त्यांस पृथ्वीवरील विंचवांच्या सारखी शक्ती दिली होती त्यांस असे सांगितले होते की पृथ्वीवर गवताला आणि कोणत्याही हिरवळीला आणि कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये तर ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यास मात्र करावा आणि त्याकडे जीवे मारण्याचे नाही तर पाच महिने पीडा करण्याचे काम दिले होते त्यांची पीडा विंचू काटा मारतो त्याच्या पिढेसारखी होती प्रकटीकरण अध्याय नऊ ओवी एक ते पाच समीक्षक करण्याच्या आवाजाने जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला तो दूतावर आणि त्याच स्वर्गावर पडला असेल काय या भूगोलावर तर कुठेही पडला नाही खोल विहिरीची किल्ली आणि टोळ प्रलय करण्यासाठी ईश्वराने पाळले असतील ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का असल्याचा वास त्या टोळ्यांना येई त्या मनुष्यांना न चावण्याची ईश्वराने आज्ञा दिली भोळ्या मनुष्यांना फसवून त्यांना येशूच्या कळपात आणण्यासाठी ह्या युक्त्या प्रयुक्त्या योजल्या असाव्यात एरवी असल्या हास्यास्पद धमक्या काय कामाच्या पण अशा प्रकारच्या धमक्या जंगली मुलखातच खपतील आर्यावर्तात त्यांची डाळ शिजणे कठीण आहे एकशे नऊ स्वारांच्या सैन्याची संख्या वीस कोटी होती प्रकटीकरण अध्याय नऊ ओवी सोळा समीक्षक स्वर्गामध्ये इतके घोडे कुठे राहत असतील कुठे चरत असतील कुठे त्यांची जागा असेल आणि इतक्या घोड्याची लीद काय करीत असतील त्या लीदीचा दुर्गंध स्वर्गामध्ये सर्वत्र दरवळत असेल काय बस असा स्वर्ग असा ईश्वर असले धर्ममत या सर्वांवर आम्ही सर्व आर्यांनी तिलांजली देऊन टाकलेली आहे सर्व शक्तिमान परमेश्वराच्या कृपेने ख्रिस्त्यांवरील ह्या आपत्ती शीघ्र नाहीशा होवोत म्हणजे फार चांगले होईल एकशे दहा मी दुसरा एक बलवान दूत स्वर्गातून उतरताना पाहिला तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघ धनुष्य होते त्याचे तोंड सूर्यासारखे आणि त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते त्याच्या हाती उघडलेले लहानसे पुस्तक होते त्याने आपला उजवा पाय समुद्रावर आणि डावा पाय भूमीवर ठेवून तो सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्याने ओरडला आणि तो ओरडला तेव्हा सात गर्जनांनी आपापले शब्द काढले प्रकटीकरण अध्याय दहा ओवी एक दोन तीन समीक्षक आमच्या अगस्ती ऋषींनी एका आचमनात समुद्रप्राशन केला अशा प्रकारच्या पुराणातील कथा आणि भाट लोकांच्या गोष्टी यांच्यापेक्षा आकाशातील बापाच्या शुभ वर्तमानातील भाकड कथा श्रेष्ठ आहेत का कनिष्ठ आहेत याचा विचार वाचकांनीच करावा <गणीत> लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी मुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे